नमस्कार कल्पना रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बिस्किट बनवणार आहोत, तर पहा आपले बिस्किट किती छान बनलेले आहेत। आणि अशा प्रकारे तुम्ही बिस्किट बनवून घरामध्ये बंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा मुलांना देऊ शकता। आपण हे बिस्किट घरी बनवलेले असल्यामुळं हे खाण्यासाठी खूप पौष्टिक आहेत, चांगले आहेत आणि बनवायला पण खूप सोपे आहेत। तर पहा मी 3 बटरचे पीसेस घेतलेत, 1 चमचा दळलेली साखर घेतलेली आहे म्हणजे साखर पावडर। आता आपण बटर आणि ही साखर पावडर एकत्र करून घेऊया। तर बटर आपल्याला रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे म्हणजे पटकन पघळल्या जातं ते, किंवा फ्रीजमधलं घट्ट बटर असेल तर थोडा वेळ ते बाहेर रूम टेम्परेचरला काढून ठेवायचं म्हणजे ते नरम बनतं। आता आपण साखर बटर मिक्स करून साईडला ठेवलं आहे। दुसरा एक मी बाउल घेतला आहे, त्यामध्ये मी 1 वाटी मैदा घेतला आहे। तुम्ही मैदा किंवा गव्हाचं पीठ घेऊ शकता। 1/2 टीस्पून मी बेकिंग पावडर घातली आणि 1/2 टीस्पून खायचा सोडा घातला आहे। 1 टीस्पून शहाजिरे घातले, हे शहाजिरे आपण मसाल्यामध्ये वापरतो ते शहाजिरे आहेत, यामुळे हे बिस्किट खूप चवदार लागतात। आता आपण कोरड्यामध्ये हे सर्व मिक्स करून घेऊया। एकदम छान 1 मिनिट आपल्याला याला व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे बेकिंग पावडर सोडा व्यवस्थित मिक्स होईल मैद्यामध्ये। आता आपण हा मैदा या बटरच्या मिश्रणात घातलेला आहे, चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण चमच्यानं हे काही व्यवस्थित मिक्स होत नाही तर चमचा आपण बाजूला ठेवून याला हातानं मिक्स करून घेणार आहोत आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर बटर दाबू दाबू आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या या मैद्याला छान बटरमुळं ओलसरपणा येतो। तर आणखीन आपलं हे बिस्किटचं पीठ कोरडं आहे त्यामुळं आपण 1 चमचा पाणी घातले। आपल्याला याचा एक गोळा बनवायचा आहे मळून, जसं आपण कणकेचा गोळा बनवतो तसं याचा गोळा बनवायचा आहे। तर त्यामुळं थोडं थोडं लागेल तसंच पाणी यूज करायचं आहे। तर आणखीन थोडं आपलं पीठ कोरडं आहे तर मी 2 चमचे पाणी घातले। आता इतपत पाणी पुरेसं आहे कारण आपल्या पिठाला छान ओलसरपणा आला आहे, तर एवढ्या ओलसरपणात हे पीठ व्यवस्थित मळल्या जाईल, याचा छान गोळा बनेल। तर पहा मी असा गोळा बनवून घेतलेला आहे। थोडा याला नरम करून घेऊया। आता आपण याला एक 10 मिनिट रेस्ट देऊया। तर 10 मिनिटानंतर आपण याला पुन्हा सॉफ्ट करून घेऊया। गरज पडल्यास यामध्ये पाणी घालायचं आहे, शक्यतो बटरमध्ये भरपूर ओलसर हे पीठ बनल्या जातं, थोडंसं बटर जर तुम्ही जास्त वापरलं तर पाणी घालायची पण गरज पडत नाही। आता मी याचा एक गोळा बनवून घेतला आहे आणि हा गोळा आपण लाटून घेणार आहोत। तर मी हा उंडा आता चपटा करून घेतला आहे आणि हाताला लाटण्याला आणि या उंड्याला मी थोडंसं तेल लावलं आहे चिटकू नये म्हणून। एकदम हलकंसं तेल लावायचं आहे नाही तर मग काय होतं, पोळीपाटाला हा चिटकला जातो, मग तेल लावल्यामुळं हे चिटकत नाही आणि व्यवस्थित आपल्याला लाटता पण येतं। आता आपण याची पोळी लाटणार आहोत, तर जास्त पातळ पोळी नाही लाटायची, जाडसर लाटायची आहे। साईडच्या जरी कडा तुटल्या तरी काही हरकत नाही, आपण त्यानंतर कट करणार आहोत। फक्त आपल्याला ही पोळी एकसारखी लाटायची आहे म्हणजे सर्व बाजूंनी सारखी लाटली गेली पाहिजे। बऱ्याच वेळा मध्यभागी जाड राहते,
कडेला पातळ बनते तर तसं नाही करायचं, एकदम एकसारखी व्यवस्थित लाटून घ्यायची। तर पहा आता आपली ही पोळी लाटून झालेली आहे आणि जाडसरच ठेवलेली आहे, जास्त पातळ नाही करायची। तर इतपत जाड आहे दाखवते तुम्हाला कडेनं। आता आपण यावरती थोडेसे आणखीन शहाजिरे घालूया आणि खूप सुंदर टेस्ट येते या बिस्किटांना शहाजिऱ्यामुळं। आणि लाटण्यानं हलकंसं पुन्हा याला लाटून घेऊया, म्हणजे शहाजिरे व्यवस्थित या पोळीला चिटकून राहतील। आता आपण बिस्किट बनवूया। तर मी कटर घेतले, कटरनं साईडच्या कडा एकदम थोड्या थोड्या मी कट करणार आहे। तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या आकाराची बिस्किट कट करू शकता, छोटी बारीक वाटी असेल, कटर असेल गोल, तर त्यानंसुद्धा गोल बिस्किट कट करू शकता। मी चौकोनी बिस्किट कट करणार आहे आणि पहा किती सोपी रेसिपी आहे, घरामध्ये असलेल्या उपलब्ध साहित्यामधून झटपट बनते आणि हे बिस्किट खायला खूप टेस्टी लागतात, गोड पण नाही येतं, छान असे शहाजिऱ्याची एक वेगळीच टेस्ट लागते या बिस्किटमध्ये। तर हे बिस्किट असे पण खाऊ शकता किंवा चहासोबत पण खाल्ले तरी खूप टेस्टी लागतात। तर पहा आपले हे बिस्किट किती छान तयार झाले आहे आणि याची मी तुम्हाला जाडी पण दाखवलेली आहे, इतपत आपल्याला हे जाडसर ठेवायचं आहे। आता आपण याला भाजून घेणार आहोत। तर मी केकचा टिन घेतला आहे, त्यामध्ये बटर पेपर घातला आहे आणि त्यावरती आपण हे बिस्किट ठेवणार आहोत। बटर पेपरमुळे आपले बिस्किट केकच्या टिनला खाली तळाला चिटकणार नाही आणि व्यवस्थित पटकन हे जागा पण सोडतात। आणि सुटे सुटे ठेवून घ्यायचे आहेत, एकमेकाला चिटकू नाही द्यायचं, यांना गॅप ठेवायचा थोडा थोडा। आता आपण हे बिस्किट बेक करून घेऊया। तर मी हे इडली पात्र घेतलं आहे आणि त्यामध्ये मी भरपूर वेळा हे मीठ यूज केलेलं आहे, ते मीठ घातलं आहे तळाला। त्यामध्ये एक स्टँड ठेवलं आहे की जेणेकरून आपला हा केकचा टिन उंचावरती राहील। तर सर्वात आधी आपण याला प्रीहीट करून घेऊया 5 मिनिट। तर पहा मी याला इडली पात्राला प्रीहीट करून घेतले। आता हा बिस्किटचा टिन आपण स्टँडवरती ठेवूया आणि साईडनं गॅप राहिला पाहिजे, डबा इडली पात्राला चिटकता कामा नये आपला। आता यावर घट्ट झाकण ठेवूया आणि लो टू मीडियमवर गॅस करून एक 15 मिनिट आपण बिस्किट बेक करून घेऊया। एक 15 मिनिटातच आपले बिस्किट रेडी झालेले आहेत। तर पहा किती छान फुगलेले आहेत बिस्किट, कडक पण झालेत आणि पहा खालच्या साईडनं किती खरपूस भाजलेले आहेत, अगदी बेकरीमध्ये भाजतात त्याप्रमाणे आपले हे बिस्किट भाजलेले आहेत। आता आपण यांना काढून घेऊया, किती पांढरे शुभ्र झालेत आणि शहाजिरे पण किती छान भाजून निघलेत पहा। खायला याची टेस्ट पण खूप सुंदर लागते। तर तुम्ही हे बिस्किट नक्की बनवून खाऊन पहा, आवडतील तुम्हाला। आणि हे बिस्किट तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। किती छान बेक झालेत आपले बिस्किट, मागच्या साईडनं पण दाखवते किती खरपूस भाजलेले आहेत। आणि जसजसे हे बिस्किट आता हे गरम आहेत, थंड होतील तर खूप छान यांना क्रिस्प येतो, छान कुरकुरीत बनतात। आता राहिलेले पण बिस्किट आपण अशा प्रकारे भाजून घेऊया। तर मी तुम्हाला दाखवते, पहा आपले हे बिस्किट शहाजिरा बिस्किट किती अप्रतिम बनलेत आणि खूप खुसखुशीत झालेले आहेत। मी तुम्हाला एक बिस्किट तोडून दाखवते। तर पहा आतमधनं किती कुरकुरे बनलेले आहेत, किती छान याला पापुद्रे लेयर आलेले आहेत। तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।